अधिक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची आता आणखी एक परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे म्हणजे MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेनंतर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे। या वैद्यकीय पात्रतेच्या आधारे उमेदवारांची पात्रता आणि अपात्रता विचारात घेऊन शिफारस पत्र उमेदवारांची निवड यादी तयार होणार आहे असा निर्णय राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला। यापूर्वी उमेदवारांच्या शिफारशीनंतर नियुक्तीच्या वेळी वैद्यकीय तपासणीमध्ये उमेदवार शिफारस पत्र पदासाठी अपात्र ठरल्यास उमेदवाराची अन्य पदावर निवड होऊ शकत नसल्याचे समोर येते। त्याचप्रमाणे अन्य पदासाठी आवश्यक गुण असूनही उमेदवार निवड प्रक्रियेतून बाद ठरेल असल्याचं स्पष्ट होत आहे। यावर उपाय म्हणून मुलाखतीपूर्वी उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केल्यापासून नियुक्ती देण्याचा कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त असल्यास शिफारस पात्र उमेदवारांची नियुक्तीपूर्वी पुन्हा वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असेल असे नमूद करण्यात आले। मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना MPSC कडून वैद्यकीय चाचणीसाठी निश्चित केलेल्या ठिकाणी पुरेशी विभागीय वैद्यकीय मंडळ स्थापन करून वैद्यकीय तपासणीसाठी बोलवण्यात येईल। त्यासाठी MPSC कडून सूचनांसह वैद्यकीय तपासणी पत्र ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना देण्यात येईल असे निर्णयात सांगण्यात आले आहे।